स्टोरी बोधी सादर करत आहे ओणम। मिया शाळेतून घरी येते। तिची एक मैत्रीण माया तिच्या घरी केरळला 2 आठवड्यांसाठी गेली। माया तिच्या कुटुंबाबरोबर ओणम साजरा करते। मिया तिच्या आईला या सणाबद्दल विचारायचं ठरवते। आई, मी घरी आले, मला तुला काहीतरी विचारायचंय। हो मिया, पण आधी तू हात धुवून जेवण कर पाहू। जेवण करताना आई, तुला माझी मैत्रीण माया माहिती आहे ना? ती 2 आठवड्यांसाठी केरळला गेलीये। तिचं संपूर्ण कुटुंब तिथे आहे आणि ते ओणम नावाचं काहीतरी साजरं करणार आहे। तुला माहिती आहे का ते काय आहे? मिया, मला नक्की माहित नाही। तू संध्याकाळ पर्यंत वाट पाहून तुझ्या बाबांना का नाही विचारत? मियाला खूपच घाई झालीये। ती संध्याकाळ पर्यंत थांबायला अजिबात तयार नाही। ती पटकन तिचं जेवण संपवते आणि तिच्या खोलीत जाते। मला त्या पडद्या मागे लपलेला तू दिसतोयस जादुई पुस्तका, पटकन बाहेर ये, मीच आहे। तू नेहमीच मला कसं शोधून काढतेस मिया? कारण मी तुला खूपच चांगल्या प्रकारे ओळखते। तू मला एका गोष्टीमध्ये मदत करशील का? हो नक्कीच। यावेळी तुझा काय प्रश्न आहे? मला ओणम म्हणजे काय हे समजावून घ्यायचंय। तू मला सांगू शकतोस का? हो मी सांगू शकतो। पुस्तकाची पाने सोनेरी पिवळ्या प्रकाशात चमकायला आणि फडफडायला लागतात आणि ओणम जवळ येऊन थांबतात। ओणम हा केरळ मधला खूपच महत्त्वाचा सण आहे। हा उत्सव 9 दिवस चालतो। हा भात कापणीचा सण म्हणूनही साजरा केला जातो। मात्र या ओणमच्या पाठीमागे एक आणखी गोष्ट सुद्धा आहे। सांग ना जादुई पुस्तका, मला ती गोष्ट ऐकायची आहे। ठीक आहे, माझ्या समोर बस आणि ऐक। खूप खूप वर्षापूर्वी महाबलीने सर्व देवांना पराभूत केलो। आता तिन्ही जगांवर त्याचंच राज्य होतं। महाबली भगवान विष्णूचा भक्त होता। तो खूप सामर्थ्यवान आणि हुशार होता। सर्व देव महाबलीला हरवण्यासाठी भगवान विष्णूकडे मदत मागायला गेले। पण महाबली भगवान विष्णूंचा भक्त होता, त्यामुळे भगवान विष्णूंच्या समोर एक मोठाच पेच उभा राहिला। ते देवांचे देव होते, त्यामुळे ते कुणा एकाची बाजू घेऊ शकत नव्हते। तेवढ्यात त्यांना एका मार्ग सापडला। त्यांनी महाबली त्यांचा सच्चा भक्त आहे की नाही याची परीक्षा घेण्याचं ठरवलं। एका दिवशी त्यांनी वामन नावाचा एक लहान मुलाचं रूप घेतलं आणि ते महाबलीकडे गेले। महाबली खूपच दयाळू व्यक्ती होता। महाबलीने देवावरचा त्याचा विजय साजरा करण्यासाठी एक यज्ञ केला होता। त्याने त्या यज्ञानिमित्ताने कोणतीही भेट मागण्याची वामनाला विनंती केली। वामनाने त्याचा 3 पावला इतकी जमीन मागितली। महाबलीने त्वरित होकार दिला। इथून पुढची गोष्ट ऐकण्यासाठी मिया खूपच उत्सुक आहे, कारण तिला जाणून घ्यायचं आहे की महाबली सच्चा भक्त आहे की नाही। यज्ञ झाल्यानंतर वामन अचानक खूप मोठा होतो। तो इतका मोठा होतो की त्याचं पाऊल महाबलीचं अर्ध राज्य व्यापून टाकते। दुसरं पाऊल त्याचं उरलेलं अर्ध राज्य व्यापते। आता काय? तिसऱ्या पाऊल करता महाबली स्वतः समोर येतो। महाबलीची त्याच्यावरील भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्याला वर म्हणून वर्षातून एकदा लोकांना भेटण्याची परवानगी देतात। हा दिवसच ओणम म्हणून साजरा होतो। महाबलीच्या भेटीचा सन्मान म्हणून ओणम साजरा करतात। वा, महाबली खरंच खूप चांगला माणूस होता आणि तो भगवान विष्णूचा सच्चा भक्त होता। हो, आणि त्याचं मनाचं मोठेपणा आणि दयालू वृत्ती पाहून भगवान विष्णूने त्याला मुक्ती दिली। म्हणूनच मिया, आपणही आपलं मन मोठं ठेवलं पाहिजे आणि दयालूपणे वागलं पाहिजे।
तेवढ्यात मियाला तिची आई बोलवते. मिया धावत बाहेर जाते. जादुई पुस्तक हळुवारपणे बंद होते आणि पुन्हा पडद्यामागे जाऊन लपते.